सर्वांना जीवनात सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू दे अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली आहे. सध्या सर्वत्र गणेश पर्व सुरू असून पुण्यातील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. मानाच्या गणपतीसह शहरातील काही इच्छुकांच्या मंडळांच्या श्रींचे देखील त्यांनी दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या कालावधीत मुख्यमंत्री दरवर्षी पुण्याच्या मानाच्या गणपती मंडळांच्या दर्शनासाठी येतात. यंदाही ही परंपरा त्यांनी कायम ठेवली. पाचही मंडळांच्या गणपतीचे उत्सव मंडपात जाऊन दर्शन घेण्यात आले आणि सोबतच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद घेतला. महाराष्ट्रातील सर्वांना सुख आणि समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू दे अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली आहे. आज या ऐतिहासिक पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी श्री गणेशाचं दर्शन घेण्याकरता मी आलो. मानाचे गणपती असतील, दगडूशेठ हलवाई गणपती असतील, केसरीवाड्यातले गणपती असतील, यांचं दर्शन मी घेतलंय आणि श्री गणेशाच्या चरणी हीच प्रार्थना केली आहे की तमाम महाराष्ट्राला त्यांचा आशीर्वाद मिळावा, सुख समाधान समृद्धी ही महाराष्ट्रामध्ये नांदावी आणि मला विश्वास आहे की लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सार्वजनिक केला आणि खऱ्या अर्थानं सामाजिक अभिसरणाकरता गणेशोत्सवातनं प्रेरणा मिळते, ते सामाजिक अभिसरण आज या गणेशोत्सवाच्या माध्यमातनं आपल्याला पुन्हा पाहायला मिळतं आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे.